संकटी धावणारी नवसाला पावणारी आई माझी एकटीरा माऊली आई बजराईच्या चरणी नतमस्तक होऊन आलेल्या सर्व क्रिकेट रसिक खेळाडूंना या समालोचक तेजस धोबीचा हरे कृष्णा नमस्कार जय सियाराम जय बजरंग। संपल्यात आपण मॅचच्या दिशेनं मॅचला होते इथून मात्र सुरुवात फर्स्ट मॅच अंद्रया मारुती काल्लेर विपक्षात आपल्या इथं मात्र पाहाल म्हणजे टीम वडगर नायके तीन होऊन वडगर संघानं सर्वप्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय आणि वडगर संघाकडून प्रथमतः क्षेत्ररक्षणासाठी गोलंदाज पोहोचतोय। इथून मात्र विघ्नेशला आणलं गेलंय आणि यज्ञेशच्या पहिल्याच चेंडूवर इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय करादी प्रहार आणि पाहायला मिळतोय इथून मात्र सहकारच्या आता मात्र क्षेत्ररक्षक आहे फटका फसलाय की काय यस डेफिनेटली इथून मात्र फटका फसलाय विकेट सोईल पतन फलंदाजाला परतावं लागेल इथून मात्र जेल बादच्या स्वरूपात थंबूच्या असल्याला किंवा गोलंदाज आमच्याकडे स्ट्रॉंगली इथून मात्र नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळते यस बंद्रा मारुती काल्लेर नंदन विपक्षात जॉली कामतकर व टीम कॅप्टन्स आपण मुख्यमंत्र्याशी आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे म्हणजे टीम घडून कॅप्टन हो 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 चप्पा पडला आणि उसळी धारण केली गेली या चेंडूनं आणि डायरेक्टली विसावलं गेलं इथून मात्र हातामध्ये यश लक्षात नाही 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 ते 11 वाजेपर्यंत
नव्या मॅचच्या दिशेनं नेक्स्ट बॉल. ओहो, मिस करताय. दिशा भरकटली की काय चेंडू. कॉमेंट्री बॉक्स पण आमच्या अशा अँगलला आहे ना सर, परफेक्टली तिथून माझा सरळ मला क्रीज दिसतं. अशा जागेवर आहोत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली म्हणजे सात या अंकावर. मी शिरारकरांचा उल्लेख सातत्याने करतो आणि पहिल्या मॅच मध्ये करणं गरजेचं आहे. अक्षरशः इतका धूमधडाक्यात शिरारकर साजरा करतात ना, म्हणजे भिवंडी नगरीतून अधिक राजकारण राजकीय क्षेत्रातील असू द्या, सामाजिक क्षेत्रातील ही व्यक्ती असू द्या, त्या तुळशी विवाह इथे मात्र भेट देताना पाहायला मिळतात. म्हणून आम्ही सातत्याने म्हणतो की एका जीवाचे एका गावाचे आम्ही शेलारचे आणि सर्व गुण संपूर्ण हे गाव हे शेलार गाव आपल्याला इथे मात्र पाहायला मिळालं. म्हणून आम्ही भाग्यवान समोरचं तब्बल 4 वर्ष आम्ही भेट केलं गेलं या स्पर्धेला समालोचनासाठी आणि या 5व्या वर्षी आम्हाला इथे फायनली संधी मिळते आहे. त्याबद्दल पॉवर शेलार आणि समर्थ शेलारकरांचं मी समालोचक तेजस जोबी खूप मनापासून आभार मानतोय. आणि यस, भागवत सप्ताह त्यानंतर हरिनाम सप्ताही या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सर्व गुण संपूर्ण हे गाव आम्ही शेलारकर म्हणून संपूर्ण साजरं करताना आपल्याला पाहायला मिळतात. डेफिनेटली अजून काही गोष्टी आहेत शेलारकरांच्या, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. निसर्गाने नटलेलं हे मैदान आहे, अगदी कुठेतरी जर नदी वाहताना आपल्याला पाहायला मिळते आणि नदीच्या किनारी असणारे मैदान खूप कमी प्रमाणात असे मैदान पाहायला मिळतात आणि ते शेलार नगरीमध्ये. डॉट बॉल पाहायला मिळते गोलंदाज सय्यान. एक बॉल, ओ हो, सबने डिलिव्हर इथून माझ्या डिलिव्हर करताना पाहायला मिळतात. अंबानी सीझन इज अ फायनल डिसिजन, छोटा पॅकेट डायनामिक या नावाने ज्याला ओळखलं गेलं या भिवंडी क्रिकेटमध्ये. अर्थात आमचे गणेश पाटील सर मी पंचाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. खूप सारे वर्ष या टेनिस क्रिकेटला दिलेत आणि क्रिकेटशी नातं अजूनही आठवून राहावं या अनुषंगानं पंचांची भूमिका निभावताना आपल्याला पाहायला मिळतात. तसंच बाळा माने सर, जिनके नाम मी माने उनको मना नाही कर सकते, अर्थात बाळा माने सर स्क्वेअरले पंचांच्या भूमिकेमध्ये. फुलंदाज सय्यान एक बॉल, फटका तर चांगलाय, फटका फसलाय की काय, छेल्ला इथून मात्र सनी. यस, डेफिनेटली फटका इथून मात्र फसलाय, विकेट होईल पतक. दर फेरीला वेगवेगळी गाणी तुमच्यापर्यंत ऐकायला पाहायला मिळतील. यस, विजय नंदेश माई जिसकी जे कभी नहीं रहती खाली वो है डीजे नंदेश माळी. आज आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतं. विकेटचं बदल मणगर संघ कुठेतरी मात्र घेतलेलं निर्णय सुमाजुमा सर कामगिरी साजेशी करताना पाहायला मिळते. इथून मात्र ॲपमधून कदाचित चेंडू ट्रॅव्हल करायचं होता सर, उपरच्या दिशेने आपण पाहू शकताय तो फटका कन्वर्ट केला गेला पण तिथे क्षेत्ररक्षक काही नाचा. मग ज्या पद्धतीने संगीतामध्ये साथ असावी लागती आहे वादकाची, त्या पद्धतीने क्रिकेटमध्ये गोलंदाजाला साथ असावी लागते क्षेत्ररक्षणाची. आणि ती गोलंदाजाला साथ कदाचित मिळताना इथून मात्र पाहायला मिळती आहे वडगर संघाकडून. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानामध्ये पाहायला मिळते. डावपुरी आताचा फलंदाज निसर्गाची देण, दैवी देण म्हणून ज्यांच्याकडे सातत्याने पाहिलं जातं ती हा खेळाडू इथे मध्ये आपल्याला फार मिळतोय. एक वेगळा वलय असतो बॅट फिरवण्याचा त्यांच्याकडे. यस, गिरीशला, गिरीश भंडारीला आपण इथून मात्र पाहत आहे.
कम्प्युटर कॉमेंटेटर आमच्या समवेत सुभाष धुमाळ सर जॉईन होतात आणि सर्व गोष्टी आपल्यापर्यंत ते पोहोचत आहेत. बोलत असत या प्लेस बॉल, ओ हो हो हा बॉल मी काय निर्धाव कदाचित वेगामध्ये परिवर्तन वेगामध्ये व्हेरिएशन इथून मात्र आपल्याला फार मिळाला. फलंदाजाला कन्फ्यूज करणं हेच तर गरजेचं आहे. टेनिस क्रिकेट फास्ट झालं, क्रिकेट कुठे फास्ट होताना फार मिळालं आणि चाणक्य नीती आता मात्र इथे सर इथे वापरावी लागेल. त्या पद्धतीने इथे मात्र आपल्याला गोलंदाजी करावी लागेल. ती गोलंदाजी इथून मात्र होताना आता मात्र आपल्याला पाहायला मिळते. अपडगर संघ घेतलेला निर्णय योग्य ठरतोय असं म्हणायला या दोन षटकांमध्ये तरी हरकत नाही आहे. चेंडू संपल्या षटकातील पाच दुसऱ्या षटकातील अतिवेग चेंडूचा खेळ शेष. गोलंदाजी या ओहो हो नी बॉल इथून मात्र पुनश्च एकदा निर्धाफिक आपल्याला पाहत मिळते आणि षटक क्रमांक दोन संपलाय. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या फक्त आणि फक्त 8 या अंकावर. मुख्य मंचांच्या दिशेने होताना आपल्याला पाहायला मिळतं. वेलकम वेलकम सुस्वागतम सुस्वागतम आदरणीय सन्माननीय ज्ञानेश्वरजी भोई साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे या पॉवर ट्रॉफीमध्ये. देवेश पाटील लाडले गेलंय गोलंदाजी ट्रॅक वर. गोलंदाजी तुम्हा देवेश पाटील तयार. खालेरकर थोडेसे अडचणीत सापडताना आपल्याला पाहायला मिळतात आणि इथे मात्र मिळती आहे क्रिकेट. क्रिकेट जोईल बदल फलंदाजाला. परसावा लागेल तंबूच्या असताना फुटवर जरुरी आहे. पॅकफूटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता पण कुठेतरी मात्र पॅकफूटला जात असताना यशाही आपल्या पाठी आहेत. आमचे सर्व मान्यवर उभे आहेत त्यांच्या सलामी करीता हा चेंडू अल्लास होता. तिथे मात्र फटका बसलाय. जखडून ठेवलंय पकडून ठेवलंय कालेरकरांना. क्षेत्ररक्षक तैनात वत्सगी जेलवासच्या स्वरूपात फलंदाज श्री रामचंद्राचं मंदिर आणि ते आपल्याला अयोध्या नगरीमध्ये पाहायला मिळत. रनआउटची विकेट फलंदाजाला. परतावं लागेल तंबूच्या असताना मुख्य व्यासपीठावर जर का आपण पाहिलं तर आमचे सर्व अतिथी मान्यवर इथे उपस्थित होत आहेत ज्यांच्या शुभ हस्ते भोई साहेब असतील प्रमोद साहेब असतील तद्नंतर आमचे सर्व मान्यवर पाहुणे या स्पर्धेला भेट देताना आपल्याला फार मिळतात ज्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपल्याला पार पाडताना आपल्याला पाहायला मिळाला. आमचे ज्येष्ठ नागरिक असतील त्यांचाही आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. तुमच्या सर्वांचे शुभाशीर्वाद आहेत या स्पर्धेच्या पाठी म्हणून ही स्पर्धा सक्सेसफुल होता नाही तर मात्र आपल्याला पाहायला मिळते. उपेश वारगडे आमच्या समितीत जॉईन होत आहेत.
त्यांचंही सहर्ष स्वागत आहे, वेलकम. त्यानंतर आमचे चुंबडे प्रतिष्ठित नागरिक आहेत आम्ही, आमचं आमच्या आयोजकाच्या वतीनं मी आमचं खूप आभारी आहोत. त्या सिनेमाचा शेड्यू संपलेत आतापर्यंत. आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवले, 4-5 काही शेडवारी करारी प्रहार आहे आणि तिथे माझे क्षेत्ररक्षक जाईनार म्हणजे टोवी पदक फलंदाजाला परतावं लागेल. तिथून माझं तंबूच्या असल्याला फलंदाज बाब 5 झटकाऊ 8 या अंगावर. गडी बाद होता आतापर्यंत 7. पहिला गडी बाद झालाय 4 या अंकावर, द्वितीय गडी बाद झालाय 6 या अंकावर, तृतीय गडी बाद झालाय 7 या अंकावर आणि 8 या अंकावर तब्बल 4 गडी बाद झालेत. म्हणजे 7 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 8 या अंकावर. ट्रॅकवर गोरेश एकदा फटका जरूर चांगला आहे, वन बाउन्स क्लिअर होईल क्षेत्ररक्षक. मी ते मात्र क्षेत्ररक्षण होताना आपल्याला इथे मात्र फार विधा सिंगल मेजे सिंगलच्या भरतीने धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 9. या षटकामध्ये तर 5 चेंडूपर्यंत बघितलं ना तर एकही धाव गच्च करून गेली गेली नव्हती. आणि नेक्स्ट मॅच जॉली कामतकर विपक्षा टीम 15 मारुती काल्ले नंदन दोन टीम कॅप्टन. जर का आपण इथे उपस्थित झाला असेल तर आम्हाला रिपोर्टिंग करायचंय. 4 षटक संपलंही संपलं की लगेच नाणेफेक गिरते. षटक क्रमांक 3 संपलं, 3 षटकांच्या समाप्ती नंतर धावसंख्या 9. पहिल्या षटकाचा विचार केला तर 7 धावा खर्च केल्या गेल्या आणि 1 विकेट इथे मात्र कन्वर्ट केली गेली. त्यानंतर जर का आपण बघितलं तर दुसऱ्या षटकामध्ये 1 धाव खर्च गेली, 1 धाव इथे मात्र कन्वर्ट केली गेली. चौथ्या षटकाला इथे मात्र प्रारंभ होत आहे. चौथं षटक आता आणि करिता गोलंदाजी ट्रॅकवर संकेत पाटीलनं आणले गेले आणि कुठेतरी सुभाष सर असा इशारा असतो मनसुभा असतो की या अंतिम षटकामध्ये ना जास्तीत जास्ती धावा कन्वर्ट व्हाव्या या अनुषंगानं मनसुभा तोडून मोडून काढण्याकरिता कदाचित संकेतला संकेत दिलेत. चांगली गोलंदाजी कर रे बाबा आणि डेफिनेटली ती गोलंदाजी इथून मात्र केली जाती जाईल का. संकेत पाटील आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. ओहो हो, सफल होऊन घेण्याचा प्रयत्न होता. पटका बसतोय की काय निमता चेंडू इथे मात्र यूज करतायत. या पटका बसतोय. विकेट क्रमांक 8 ही चाललाय 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 तंबूच्या असताना फलंदाज बाद. पोहोचवय 8 गडी तर बाद झाले सर. कुठेतरी ऑलआउटच्या उंबरड्यावर आहे की काय काले संघ आहे. षट पाहिलेला ही क्षेत्ररक्षक तैनात आहे. विकेट क्रमांक 9 विकी आल्या पाऊली परतोय तुमच्या असल्याला. पाहायला मिळतोय चेंडू होता पण थोडी चप्पल जास्ती घेतली असावी
या फटक्यामध्ये आत्महत्या कदाचित घडली असती आणि रनआउटची संधी ऑलआउट योद्धाने मात्र बाल मिळतो आहे. मी म्हटलं का काय या भिवंडी शहराची आणि भिवंडी तालुक्याची नजर या पॉवर ट्रॉफीवर असते ना, कारण इथे पॉवरफुल क्रिकेट खेळलं जातं, प्युअर क्रिकेट खेळलं जातं आणि पॉवर ट्रॉफी आणि विपक्षात उपस्थित आदरणीय अर्जी भोईर साहेब, माजी चेअरमॅन शारदा विद्यालय शिलार उपस्थित होत आहेत. साहेब आपलंही आम्ही खूप खूप आभारी आहोत. त्यानंतर महादेव साहू भोईर साहेब, उपाध्यक्ष शारदा विद्यालय. त्यानंतर अजिंक्य भोईर साहेब, माजी पंचायत समिती सदस्य. प्रभोज भोईर साहेब, ग्रामपंचायत सदस्य. त्यानंतर रुपेशजी भोईर साहेब, प्रोप्रायटर अंकित वॉटर सप्लाय. तदनंतर ज्ञानेश्वरजी भोईर साहेब, समाज कल्याण अध्यक्ष ठाणे जिल्हा. आम्ही सर्व मान्यवरांचं खूप आभारी आहोत की आपण व्याज वेळ काढून या स्पर्धेकरिता भेट देत आहे आणि आपली उपस्थिती तिथे मात्र
मुन्नीवर यांच्या शुभ असते या स्पर्धेचा. टॉस इथून मात्र खेळला जातोय. नाणेफेक केली जाईल. जॉली स्पोर्ट्स कामतकर आणि त्याच्या विपक्षात बंद्र्या मारुती काले नंदन. कॉलिंग कोण येणार आहे? काले टीम इथं मात्र कॉल देतोय. काटाच कॉल आणि काटा. नाणेफेक विनंत आहे कालेर संघ. मी मान्यवरांना विनंती करतोय, धन्यवाद साहेब आपण आलात. आपण सन्मान मुख्य व्यासपीठावर स्थान आपण व्हायचं आहे. नाणेफेक विन झालाय, काय निर्णय असेल? येस मान्यवर इथे मात्र तुमचं आंदोलन हस्तांदोलन करताना ते मात्र फार मिळत आहेत. सेम पेंडिंग आहे, डेफिनेटली आमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवा. जॉली स्पोर्ट्स कामतकर संघ, जर का आपण नाणेफेक येस सामना चालू करायचा आहे, नाणेफेक जर का आपण विन झाला असता तर कोणता निर्णय स्वीकारला असता? बॅटिंग घेतली. जर तुमच्या वाटेला बॅटिंग आली तर किती धावांपर्यंत मजल मारा? धन्यवाद, बेस्ट ऑफ लक तुम्हाला आम्ही देतोय. आमच्यापर्यंत पोहोचवा. तबियत मॅचच्या दिशेने तब्बल 12 धावांचं आव्हान विजयाकरिता समोर ठेवलं गेलं होतं आणि 12 धावांचं आव्हान पार करत असताना टीम संघ झाली आहे दमदार, कारण दोन चेंडूचा खेळ संपलाय आणि दोन्ही चेंडूवर सिंगल सिंगल धावा होताना टीम राजगा आणलं गेले. गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक पहिलं पावसर पेक्षा षटक हाताळण्याकरिता सिंगल सिंगल मात्र धावा मिळताय. दोन स्वीच हिट करायचा प्रयत्न होता, लगा तो सिक्सर नाही तो मुंबई सफर का मिक्सर जोडी कमी मिळता नाहीये असा प्रयत्न इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. पण काय घडतं मैदानामध्ये या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे खूप गरजेचं आहे क्रिकेट खेळत असताना, मग ते धावा घेत असताना असू द्यात किंवा मग तदनंतर आदरणीय सन्माननीय तुकारामजी भोईसाहेब अंगावर उपस्थित होतात. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. आदरणीय सन्माननीय अंगावर उपस्थित होतात तुकारामजी भोईसाहेब, वेलकम. गोलंदाज या हो शक्पा लोट गया प्रियांना पण फाईट बॉलचा इशारा पण समजापर्यंत दर्शवतील. तर मग असं म्हणायला हरकत नाही आहे, गरिबी मी आटा गेला आधी थावा कमी आणि त्यामध्ये अतिरिक्त चेंडूंचा परिणाम. पडघरकरांना ते फायदेशीर आहे पण कालेरकरांना कुठेतरी थोडंसं घातक ठरताना हा अतिरिक्त चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. व्हाईट बॉल धावसंख्या 3 या अंकावर धावफलक मध्ये जाऊन पोहोचताना पाहायला मिळतं. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. परत एकदा शफल आउट घेण्याचा प्रयत्न कदाचित बॅक साईडला शॉट फाईल लेगच्या दिशेनं खेळायचं असेल किंवा स्क्वेअर लेगच्या, प्रयत्नाला यश प्राप्त होत नाहीये. कालेरकरी दर्शवत आहेत आमच्याकडे गोलंदाजी पॉवरफुल होताना पाहायला मिळतीया आणि हार मानणार नाहीयेत कालेरकर, कारण कालेर गाव आहे, हार कधी मानणार नाहीये. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल आता मात्र सन्मानजनक परिस्थितीमध्ये इथे मात्र खेळत आहेत. गावस्कर सरांचं वाक्य आहे, जेव्हा जेव्हा येईल चांगला चेंडू तेव्हा त्याला तेव्हा सन्मान हा जरूर द्या. आणि तो सन्मान इथून मात्र देताना सिंगल मिळते धावसंख्या जाऊन पोहोचते 4 इंटरनॅशनल सिटी क्रमांक 3 आणि आपल्या या देशाची आर्थिक राजधानी मुंबईची लाईफलाईन लोकलची क्रिकेटची लाईफलाईन जीवनदानी म्हणजे सिंगल डबल आणि त्याचा उपयोग करताना आता मात्र पाहायला मिळतात बडगर टीम. स्ट्रोक चांगला आहे राकेश पाटील याच्या डोक्यावरून, चेंडूला सरळ पाठवलाय बाउंड्रीच्या बाहेर लँड होतोय चेंडू सीमारेषा पलीकडे, इथे मात्र येतोय षटकार 6 षटकाराच्या बढतीने धावसंख्या 10. राकेश पाटील इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी आधी म्हटलं की ज्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ दी सिरीज करीता सर चारधाम यात्रेचं पारितोषिक होतं अध्यक्ष चषक आणि अर्थात सुजिता पाटील त्यांचं ते आयोजन आपल्याला पाहायला मिळालं आणि त्या स्पर्धेमध्ये डेफिनेटली राकेश पाटील यांची महत्त्वाची भूमिका आम्ही सातत्याने पाहिली आहे आणि डेफिनेटली पॉवर शेलर संघालाही त्यांची मदत सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. स्विच हिट केला गेला आहे, औपचारिकता शिल्लक होती, विजयाचा चौकार प्राप्त होतोय. सामना विजयश्री मात्र इथे होताना आपल्याला पाहायला मिळतोय. टीम वडगड संघ जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हारलेल्या संघाचं कौतुक. अगदी 2 षटकांमध्ये सामना संपवला, धन्यवाद आमच्या आयोजकांचा वेळ वाचवल्याबद्दल. आणि पुढचा सामना आपल्या भेटीला येईल. चला टीम बंद्र्या मारुती कालेर नंदन
डिसिजन आमच्यापर्यंत आपण पोहोचवायचं आहे आणि अर्थातच या सामन्याचं मान ऑफ द मॅच किताब जातोय. लो स्कोरिंग मॅच होती, लो स्कोरिंग मॅच आहे. मग ज्यांनी गोलंदाजी करत असतात